एभेरी मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून आपण गोलंदाजाचा विचार केला तर तो म्हणजे सागर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल. अशफाक आणि यश त्याची मागील फलंदाजी आपण बघितली होती. अशफाकच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली. यशने देखील एक चांगले षटकार देखील पाहायला मिळाले. तर दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाजाचा विचार केला तर सागर एक चांगला गोलंदाजा अचूक टप्पा भेदक मारा गोलंदाजीवरती स्वार त्याच्या माध्यमातून असतो तो म्हणजेच सागर. इथे आपण बघतोय मॅन फ्रॉम मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून देखील इथं पाहायला मिळतोय. दोन्ही संघातील खेळाडूंना विजयाच्या देखील शुभेच्छा असतील. यानंतर आपण वळतोय सामन्यादरम्यान. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. या शेवटच्या सामन्यामध्ये निश्चित तुम्हाला यश मिळवायचं आहे. बघा इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिव छत्रपती यांना मानाचा मुद्रा करून इथे आपण सामन्याला सुरुवात करतोय. तर फलंदाजी मार्कवरती इथे आपण बघतोय तो म्हणजेच अशफाकचं गोलंदाजी मार्कवरती इथे असेल तो म्हणजेच सागर यावेळेस सज्ज होतोय. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका आहे सजावलाय देखील इथे आपण बघतोय. तर चेंडू सी मारेच्या पार यावेळेस एचपी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून आपण बघतोय. अशफाकच्या माध्यमातून इथे आपण बघतोय. तर पहिल्याच बॉलवरती सागरचा देखील समाचार घेतलाय. श्री गणेशच्या धावेचा केला जातोय. 6 धावा इथं नोंद केल्या जात आहेत. बघा मागील सामन्यामध्ये देखील त्यानं हार्ड हिटर बल्लेबाजी केली होती. इथं देखील आपण बघतोय तर अशफाक एक हार्ड हिटर बल्लेबाज स्वतःला देखील सिद्ध करून दाखवलं जात आहे. खरोखरच जगात कोणालाही कधी कमी समजू नये. कारण 2 रुपयाचा पेन देखील सुद्धा 2 कोटीचा चेक लिहिण्याचं कार्य करतो. तसंच आपण बघतोय तर या सामन्यावरती आपण देखील पाहिलं देखील जात आहे. तर अशफाकच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करताना देखील पाहायला मिळतोय. कधी कोणाला कमी समजू नका. निश्चितपणानं एक चांगला फलंदाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तर यावेळेस पुन्यांदा इथे पाहिलं जाईल म्हणजेच सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अशफाक इथे देखील आपण बघतोय. ग्राउंड फटका देखील आपण बघितला असेल तर कार्पेट पर्यंत फटका. इथं जाऊन बॉल ट्रॅव्हल केला जातोय. तोपर्यंत बॉल देखील फेकी केला जाईल. इथं 1 धाव नोंद केली जाते. 7 धावा इथं होत आहेत. तर थोडासा विचार केला तर एक चांगली फलंदाजी आहे. एच पी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून एक चांगला स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून आपण बघतोय. तर एक चांगला खेळ देखील केला जातोय. मोठमोठे फलंदाज देखील आपण बघतोय. तर मोठमोठे गोलंदाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून देखील इथं पाहायला देखील जातात. यावेळेस देखील फटका देखील सजावला जातो. इथे देखील आपण बघतोय बॅट आणि बॉल चांगला टायमिंग देखील घेतला. तर चेंडू आपण पाहायला जाईल तर म्हणजेच 6 धावांसाठीचा षटकार यावेळेस पाहिलं असेल. तर सागरला आपण बघतोय तर दुसरा षटकार. टोटल धावसंख्येचा विचार केला तर ती होते म्हणजेच 13. इथं वाऱ्याचा ऍडव्हान्टेज देखील घेतला जातोय. तरी देखील आपण बघतोय फटकेबाजी देखील केली जाते. सागरला इथं कुठेतरी कमबॅक करावं लागेल. गोलंदाजीवर कुर्ती आपण बघतोय. थोडंसं कानमंत्र देखील प्लेअरला दिला जातोय. थोडंसं टीम मिटिंग घेतली जाते. तर संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर खूप मोठी पडझड या खेळाच्या माध्यमातून आपण बघतोय. वेळ निघून गेली की प्रत्येकाला कळतं. जपलं असतं तर संपलं नसतं. इथे तुम्हाला तुमचा खेळ जपावं लागेल. इथे तुम्हाला कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण बघतोय. तर सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असेल तर इथे आपण बघतोय. तर यश गोलंदाजी मार्कवरती असेल. फलंदाजी मार्कवरती यावेळी आपण पाहिलं जाते. पुन्यांदा आपण बघतोय तर जोरदार फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण बघतोय. बॉल तर ट्रॅव्हल होतोय यष्ट्यांच्या मागे. इथे बॉल आपण बघितला असेल तर इथं चेंडू सी मा रेषा पार. 2200 रुपयामध्ये 4 धावा नोंद केल्या जात आहेत. टोटल धावसंख्या 17. बघा कशी पण धावा येणं गरजेचं आहे. तर ते मात्र धावा इथे मात्र मिळत आहेत. 22 स्वरूपामध्ये इथे आपण बघितलं असेल तर यष्टीरक्षक थोडासा चुकलाय. परंतु त्यानंतर आपण बघतोय बॉल देखील मैदानाच्या बाहेर आपण बघितलं असेल तर जाताना देखील बघितलं असेल यश. यावेळेस आपण बघतोय तर यशला देखील यश मिळत आहे. यावेळेस सागर पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क करून रवाना. इथे देखील आपण बघितलंय. बघा काय बघा डोळ्याची पापते न लवती तोपर्यंत इथे आपण बघितलं असेल तर मंदार जोशी याच्या माध्यमातून हातचलाकी केली जाते. फलंदाज इथं यष्टीचित केला जातोय. फलंदाज इथं बाद केला जातोय. मोठा धक्का हादरा लागतोय. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय जर्सी नंबर 09 साहिल याच्या माध्यमातून एक मोठा हार्ड हिटर बल्लेबाज ज्याच्या माध्यमातून आपण बघितलं असेल तर बॅक टू बॅक 4 षटकार जे आपण बघितले होतेच तोच आता फलंदाजी मार्कवरती इथं देखील आपल्याला रवाना होताना दिसतोय. तर यश इथं थोडंसं अपयश घेऊन संघाच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर येतोय. परंतु इथे आपण बघितलं असेल तर साहिल मैदानाच्या आतमध्ये जातोय. तर सागर कुठेतरी कमबॅक करतोय संघाला आपण बघतोय. तर धावसंख्या टोटल होते ती म्हणजेच 17 धावसंख्या 17. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. बघा विजयी घोडदौड तुम्हाला चालू ठेवायची आहे. कारण नॉकआउट स्पर्धा आहे. या नॉकआउट स्पर्धेमध्ये आपण बघतोय हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी देखील इतिहासच असावा असा सामना या सामन्याच्या माध्यमातून आपण जोडले जातोय. पुन्हा एकदा वळतोय सामन्या दरम्यान. तर सागर इथं गोलंदाजी मार्कवरती असेल. थोडासा विचारविनिमय देखील केला जातोय.
यानंतर पहिले षटक आपण जर विचार केला तर ते षटक असतं ते म्हणजेच पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यानंतर आपण बघतोय तर खूप मोठं नियोजन नीटनेटकं नियोजन आणि देखणं आयोजन अशी ही स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील पाहिली देखील जाते. यावेळेस त्रिफळ अचित केलाय क्लीन बोल्ट यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात साहिलच्या माध्यमातून आपण बघतोय साहिलच्या यष्ट्या इथं उद्ध्वस्त केल्या जात आहेत. दुसऱ्या विकेटचं पतन इथं केलं जातंय. धावसंख्येला रोक लावलाय. धावसंख्या आपण बघतोय ती थांबली म्हणजेच 17 धाव्यांवरती. इथे मात्र आपण बघतोय तर सागर कुठेतरी संघाला कमबॅक करून देतोय. 17 धावेंवरती रोखलंय. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन देखील केलंय. तर न्यू बॅटर बॅट्समन कोणता विचार करेल. दोन षटक इथं आपण बघतोय समाप्त केलं जात आहे. तिसरं षटक इथं पाहिलं जात आहे ते म्हणजेच स्वानंद शिवलकर याच्या हातामध्ये दिलं जात आहे. तर इथं फलंदाजी मार्क वरती इथं आपण बघू. रितेश यावेळी आपण बघतोय तर रितेशला इथं बोलवलंय. स्वानंद गोलंदाजी मार्क वरती असेल. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरं त्याच्या हातामध्ये दिलंय. मोठा संघ आहे. मोठ्या संघातील मोठे खेळाडू आहेत. खूप मोठे नाव रत्नागिरीत त्यांनी केलंय. क्रिकेटची महान पंढरी रत्नागिरी का म्हटलं जातं हेच मात्र या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला देखील मिळतं. तर इथे आपण बघितलं असेल तर दुसऱ्या बाजूला इथे आपण बघतोय तो म्हणजेच अशफाक फलंदाजी मार्क वरती आहे. पॉवर प्लेचा षटक संपलं तर थोडंसं फील्ड देखील सजवली जाते. यावेळेस पुन्हा एकदा ओहो यावेळेस वाईट देखील घोषित केलंय. कम बॅक करावं लागेल. 18 धावसंख्या इथं होते. 18-18 स्वानंद शिवलकर यावेळेस गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. तर अशफाक बॅट ठोठावून आव्हान करेल. यावेळेला जोरदार फटका इथं खेळ ऑफच्या दिशेने आपण बघतोय. ऑफचं रिझन इथं हलवलं जात आहे. बॉलपर्यंत जाऊन पोचवलं जाईल तोपर्यंत आपण बघत असेल तर धावा इथं घेतल्या जात आहेत. सागर बॉलपर्यंत जाऊन पोचला असेल. बेकी करेल थ्रो करेल तोपर्यंत दोन धावा इथं धावसंख्या आपण इथे बघतोय ती होते म्हणजेच 20. स्वानंद शिवलकर इथं बघतोय पण तर कुठेतरी विकेटच्या प्रतीक्षेमध्ये सामना आपण बघतोय. खेळाय लेगच्या दिशेनं बॉल इथं येऊन ट्रॅव्हल होतोय. पोचतोय तोपर्यंत पेकी केला जाईल. निश्चितपणानं एक धाव इथं देखील नोंद केली जाते. 22 तर रितेश स्ट्रायकिंग एंड वरती आता येतोय. रितेश HP स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून बघतोय. तर रितेशला आपण बघितलं असेल तर फलंदाजी मार्क वरती असेल तर ते गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय तो म्हणजे स्वानंद शिवलकर. इथं पुन्हा एकदा आपण बघतोय तर व्हाईट देखील अतिरिक्त धाव इथं नोंद केली जाते. 23 धावा 23 बघा मसोबा चषक 2023 पर्व वर्ष आहे. त्यानंतर आपण या स्पर्धेचं आयोजन बघितलं तर नीटनेटकं नियोजन आणि देखणं आयोजनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. कुठेही धाव स्वरूपामध्ये आपल्याला बघतोय तर डिक्लरेशन बॉक्समध्ये नसेल. खूप चांगलंच मैदान इथं तयार देखील केलं आहे. त्यानंतर आपण बघतोय फटका देखील सजवलाय. एक धाव निश्चित घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कोणता देखील प्रयत्न केला नसेल. एका धावेवरती संघ समाधान मानतोय. 24 धावा इथं अजूनपर्यंत नोंद केलेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तर यावेळेस आपण बघतोय थोडंसं धावांना षटकार चौकारांपासून वंचित ठेवलंय ते म्हणजे स्वानंदच्या गोलंदाजीवरती. इथे मात्र पुन्हा एकदा यावेळेस फटका देखील खेळलाय. सागर बॉलपर्यंत जाऊन पोचतोय तोपर्यंत ऑफच्या दिशेला खेळलेला फटका. दोन धावा निश्चित घेतल्या जात आहेत अशफाक याच्या माध्यमातून. दोन धाव्यांनी आपण इथे बघतोय तर संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 26. प्रत्येक वेळी आपण बघतोय तर प्रत्येक क्षेत्ररक्षक देखील आपण बघितलं असेल. प्रत्येक सामन्यामध्ये बघतोय आपण तर थोडंसं प्रेशराईज केलं जात आहे ते म्हणजेच फलंदाजाला. त्याचप्रमाणे थोडीशी क्षेत्ररक्षण देखील सजवलं जात आहे. त्यानंतर आपण बघतोय यष्ट्यांच्या मागे सूरज वाघदर याला देखील बोलवलंय. तर पॉईंटच्या दिशेला आपण बघतोय तर मंदार जोशीला देखील सजवलंय. त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेस जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फटका हुकलाय चुकलाय. कमबॅक करावं लागेल ते म्हणजेच इथून आपण बघतोय तर तो म्हणजेच SP स्पोर्ट्स संघाला. HP स्पोर्ट्स संघ इथे कुठेतरी कमबॅक करेल. धावसंख्या इथे आपण बघतोय तर
खूप कमी असतील, पण इथे तुम्हाला धावसंख्या तुमचा डोंगर उभा करायचा आहे, कारण मोठा संघ आपल्या समोर असेल, रत्नागिरीतील एक आघाडीचा संघ असेल. इथे देखील जोरदार फटका आहे, टायमिंग घेतला जात आहे. इथे मात्र चेंडू सी मार रेषा पार, यावेळेस षटकार, सहा धावा इथं घेतल्या जात आहेत. 32 32 धावसंख्या इथे आपण बघतोय, जम्पिंग स्कोर इथं नोंद केली जाते. दोन षटका अखेरीस 32 32 32 धावसंख्या. तर इथं अमित गोलंदाजी मार्कवरती येतोय, ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3 निर्णायक असेल षटक, यानंतर देखील अंतिम षटक असेल, परंतु 3 षटकाला निर्णायक षटक म्हटलं जातं, कारण इथं गोलंदाजाची खूप मोठी कसब असते. 4 षटकं निर्धारित असतील, 4 षटकामध्ये कंपल्सरी चेसिंगच्या माध्यमातून आपल्याला देखील खेळ तुमचा साध्य करायचा आहे. एक ग्रामपंचायतच्या माध्यमातून खेळाडू प्रत्येक वेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भेटतायत, आपला खेळ देखील इथं सादर करतायत. तर खूप मोठी पडझड असते सामन्याच्या माध्यमातून, क्रिकेटला फक्त रत्नागिरीची रत्नागिरी क्रिकेटची मान पंढरी असं म्हटलं जातं. इथे मात्र आपण बघतो, ओहो इथे मात्र आपण बघितलंय रितेश बॅक टू पॅव्हिलियन, त्रिफळाचित केलंय फलंदाज. इथे मात्र आपण बघतोय तर विकास, इथे आपण बघतोय नवीन फलंदाज दाखल केला जातोय HP स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. विकास मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, परंतु या सामन्यामध्ये तुम्हाला विनर व्हायचं असेल तर निश्चितपणानं तुमची कामगिरी इथं उंचवावी लागेल. टोटल संघाची धावसंख्या आपण इथे बघतोय, ती थांबली आहे, म्हणजेच 32 32 धावींवरती. ते एका बाजूला आपण पाहिलं असेल तर मैदानावरती अजूनपर्यंत पायरवून आहे तो, म्हणजेच अशफाकच्या माध्यमातून आपण इथे बघतोय, HP स्पोर्ट्सच्या माध्यमातून. इथून पुन्हा एकदा आपण पाहिलं जाईल तो म्हणजेच विकास, विकास कामगिरी करतो आपल्या संघासाठी. मागील सामन्यामध्ये आपण बघितलंय या सामन्यावरती काय घडतंय बिघडतंय. अमित गोलंदाजी मार्कवरती असेल, मॅन फ्रॉम मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून इथे पाहिलं जातंय. पुढे खेळायचा प्रयत्न, परंतु इथं असफल असेल, इथं त्रिफळा चित केलाय फलंदाज, बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथं माघारी परततोय, क्लीन बोल्ड केला जातोय विकासच्या माध्यमातून, फलंदाज क्लीन बोल्ड. तर हॅट्रिक बॉल फेकी करेल तो, म्हणजेच आपण बघितलं असेल अमित, चांगली गोलंदाजी आहे. बघा, शांत स्वभावाच्या माणसाला दुबळा समजून कधीच फायदा घेऊ नका, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ काहीच नसतं, पण त्याचं रूपांतर जर पुरामध्ये झालं तर मात्र भले भले डोंगर देखील फुटतात. मित्रांनो, असंच काहीसं या सामन्यामध्ये आपण बघतोय. मागील सामन्यामध्ये थोडीशी गोलंदाजी आपण बघितली तर शांत केली होती, परंतु या सामन्यामध्ये आपण बघतोय तर इथं जोर लावला जातोय तो, म्हणजेच अमितच्या माध्यमातून, म्हणजेच अमी याच्या माध्यमातून वारंवार आपण बघतोय. तर फलंदाजाला बॅक टू पॅव्हिलियन तंबूचा आसरा घ्यावा लागतोय. यानंतर आपण बघितलं असेल तर अप्पा शिर्के इथे फलंदाजी मार्कवरती येतोय, हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आम्ही तुझ्यासाठी प्राइज ऑन असेल, इथं हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अमेय मुरकर, अमेय मसरूकर सॉरी. इथे मात्र आपण बघतोय, ओहो हो इथे फटका खेळलाय चेंडू सीमारेच्या पार, षटकार अमेय मसूरकर यांचा हॅट्रिकचं प्राइज इथं मात्र आपण बघतोय. तर इथं उठतोय, परंतु षटकार देखील खेचलाय तो, म्हणजेच अप्पा याच्या बॅटीतून. टोटल धावसंख्या आपण इथे बघतोय ती होते म्हणजेच 38 38 षटकार देखील आपण बघितलंय. वेळ निघून गेली की प्रत्येकाला कळतं, जपलं असतं तर संपलं नसतं. इथे मात्र तुम्हाला जपायचंय, ते मात्र कामगिरी इथे मात्र आप्पाच्या बॅटीतून केली जाते का, काय घडतंय बिघडतंय. एक षटकार तर घेतलाय, संघाची धावसंख्या देखील आपण बघतोय थोडीशी हलवली. इथे त्यानंतर आपण बघितलं असेल तर यावेळेस पुन्हा एकदा अमेय अमित याच्या माध्यमातून इथं खेळला जातोय. चांगलं इथं रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळतंय, एक धाव देखील घेतलाय 39 धावसंख्या इथे आपण बघतोय 39 39 श्री मसोबा चषक च्या माध्यमातून ही सगळी स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून श्री सुमित शिवलकर, अशु सावंत, उपेश चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथं साकार केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा अमित गोलंदाजी मार्कवरती आहे, जोरदार फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे आपण बघितलं असेल तर निर्धाव चेंडू इथं फेकी केला जातोय. बघा, प्रत्येक वेळी आपण बघितलं असेल तर गोलंदाज फलंदाज याच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी करताना देखील पाहायला मिळत आहे. 3 षटक अमितच्या हातामध्ये दिलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा अमित सज्ज होतोय तो, म्हणजेच गोलंदाजी मार्कवरती असेल.
इथे मात्र कोदून फटका खेळण्याचं काम देखील केलंय. तोपर्यंत आपण बघितलं तर स्वानंद बॉल पर्यंत जाऊन पोहोचतोय. तोपर्यंत एक धाव इथे नोंद केली जाते, रेखांकित अंकित केली जाते. 40 धाव संख्या इथे होते. 3 षटकांच्या अखेरीस 40 धाव संख्या. गौराव यावेळेस गौरव येतोय. चौथं षटक, शेवटचं अंतिम षटक त्याच्या हातामध्ये दिलं जात आहे. तर समोर आपण बघतोय तो म्हणजेच अशफाक फलंदाजी मार्कवरती आहे. ज्यानं प्रथम फलंदाजी मार्कवरती देखील त्याला पाहिलं होतं तोच फलंदाज इथे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही संघासाठी आपण बघतोय तर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. 40 धाव संख्या तर इथं जमवल्यात. येणाऱ्या षटकामध्ये किती धाव संख्या जमवली जाईल. श्री बसवचषकच्या माध्यमातून इथे मात्र आपण बघितलं असेल तर एक चांगली गोलंदाजी आहे. फसवलंय फलंदाजाला देखील आपण बघतोय. तर स्टँडिंग फक्त उभं केलंय. चांगली गोलंदाजी आहे यावेळी आपण बघतोय. एक बॉल तर फेकी केलाय. त्यानंतर आपण बघतोय तर येणारे चेंडू अजूनही 5 शिल्लक बाकी आहेत. यावेळेस पुन्यांदा इथे देखील आपण बघतोय तर त्रिफळचित केलाय फलंदाज. इथे आपण बघतोय तर अशफाकच्या माध्यमातून दांडी गुल केली जाते. फलंदाज बाद 40 धावा 40 धाव संख्या इथे आपण बघतोय. थोडंसं रोग देखील लगावलाय. येणारे बॉल देखील आपण पाहतोय तर ते म्हणजेच अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक शेष बाकी आहे. प्रथमेश प्रथमेश फलंदाजी मार्कवरती जातोय. इथे मात्र आपण बघतोय थोडस निराश देखील असेल संघ. HP स्पोर्ट्स संघ इथे आपण बघतोय तर कुठेतरी सुखला सावरावं लागेल, संघाला देखील सावरावं लागेल. तर प्रथमेश त्या माध्यमातून आपण बघतोय तर फलंदाजी मार्कवरती जातोय. हातामध्ये दिलं होतं तोच आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहिलं असेल. गौरव यावेळेस पुन्हा एकदा प्रथमेशला गोलंदाजी करतोय. इथे आपण बघतोय प्रथमेश ओहो इथे देखील बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन केलं जात आहे. बघा हॅट्रिक बॉल देखील इथे नोंदवतोय. प्राइस कंटिन्यू करू का? हॅट्रिक बॉल आहे. अमेयजी मसूरकर. तर आपण इथं बघितलं असेल तर गौरवच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन केलंय. तर यावेळेस नवीन फलंदाज न्यू बॅटर बॅट्समन इथं पाहायला मिळतोय. अमरजित इथं आपण बघतोय. तर फलंदाजी मार्कवरती जातोय. तर यावेळेस गौरवच्या माध्यमातून हॅट्रिक बॉल इथं फेकी केला जातोय. खरोखरच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक आपण बघतोय तर 2 क्लीन बोल्ड केलेत. यानंतर आपण बघतोय तर तिसऱ्या बॉलवर इथे विकेट घेतला जाईल का? अमरजितचा विकेट देखील घेतला तर निश्चितपणाने आपण बघतोय तर हॅट्रिक नोंदवली जाते का? ते मात्र प्रश्नचिन्ह असेल. काय घडतंय बिघडतंय? अमरजित फलंदाजी मार्कवरती. यावेळेस आपण बघतोय पुन्यांदा गौरव यावेळी सज्ज होतोय. इथे देखील न फटका देखील खेळाय परंतु मितुवाच्या हातामध्ये बॉल इथं जाऊन पोहोचतोय. तोपर्यंत एक धाव इथं नोंद केली जाते. एक्केचाळीस धाव संख्या झाली. अजूनही येणारे चेंडू 2 शिल्लक शेष बाकी असतील तर स्ट्रायकिंग एंडवरती इथे आपण बघतोय तो म्हणजेच अप्पा शिर्के. तर गोलंदाजी मार्कवरती आपण बघितलं असेल तर गौरव मॅन फ्रॉम उरुगवाडा गोलंदाजी मार्कवरती आहे. तर एका बाजूला आपण बघतोय मॅन फ्रॉम पलटवण असेल फलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. तर काय घडतंय बिघडतंय संघाच्या माध्यमातून इथे देखील पाहिलं देखील जातं. यावेळेस फुल ऑनलाईन चेंडू बैठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस आपण बघितलं असेल तर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल.
शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी आहे 17 इनिंग मधील शेवटचा चेंडू गौरवच्या माध्यमातून फेकी केला जातोय. फलंदाजी मार्गवरती देखील इथं आपण बघतोय तो म्हणजे आप्पा शिर्के यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचा चेंडू यावेळेस 17 इथे आपण बघतोय. ओहो यावेळी देखील बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क असेल फलंदाज इथे मात्र आपण बघतोय. तर आप्पा शिर्के याला बॅक टू पॅव्हिलियन रस्ता दाखवला जातोय. तर टोटल संघाची धावसंख्या आपण बघतोय तर 41 म्हणजे 42 धावांचं टार्गेट उद्दिष्ट आव्हान ठेवलं जात आहे ते म्हणजेच जय भैरी मुरुगवाडा संघासमोर. स्पर्धा आपण इथे बघतोय आजचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना इथं खेळवला जातोय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून दोन संघ इथं जोडले जात आहेत ते म्हणजेच एका बाजूला आपण बघतोय तर HP स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला इथे असेल तो म्हणजेच जय भैरी मुरुगवाडा. तर जय भैरी मुरुगवाडा संघासमोर आपण बघतोय तर 42 धावांचं आव्हान उद्दिष्ट टार्गेट ठेवलं जात आहे. तर जय भैरी मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून इथे आपण बघितलं तर एका बाजूला आपण बघतोय तर मंदार जोशी तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर मितेश म्हणजेच मितवा ज्याला प्रेमाने म्हटलं जातं. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं जात आहे तर तो म्हणजेच HP स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती इथं पाहिलं जाईल तो म्हणजेच आप्पा शिर्के. तर इथं पंचांचा सामना सुरू होण्याचा कौल देखील दिला जातो. धन्यवाद सर अनिकेत सर या ठिकाणी सामना देखील सुरू केला जातोय. तर आप्पा शिर्के गोलंदाजी मार्गवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं आपण बघितलं असेल तर ते आप्पा शिर्केच्या हातामध्ये दिलं जात आहे. 42 धावा इथं जमवायचे आहेत.
यानंतर पहिल्याच बॉलवरती आपण बघतोय तर एफर्ट ताकत इथं नजाकत दाखवली जाते, तर इथं पाहिलं जात आहे तर चेंडू सी मार रेषा पार, यावेळेस मंदारच्या बॅटेतून येणारा पहिलाच षटकार स्वागत केलंय ते म्हणजेच आप्पाचं, या ठिकाणी श्री गणेश केलंय धावेचा 6 धावेंनी, धाव संख्या इथं होते ती म्हणजेच 6, मग हरलात तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता, खरोखरच एक मोठा सामन्याला वळण देखील दिलं जात आहे, बघितलं असेल तर 42 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवरती मंदार जोशीच्या माध्यमातून षटकार देखील खेचलाय, सामन्याला देखील वळण दिलं जातं, यावेळेस देखील पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण बघतोय इथे मंदार जोशीचा सोपा सोयीस्कर झेल घेतला जातोय, इथं फलंदाज बाद होतोय, इथून जर्नी सुरुवात होते, इथून प्रवासाला सुरुवात होते ती म्हणजेच जयभेरी मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून, तर स्वा शिवलकर इथे आपण बघतोय तर जबाबदारी खांद्यावर घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, एक हार्ड हिटर फलंदाज आहे स्वानंद शिवलकरच्या माध्यमातून इथं आपण बघतोय, तर एक यश देखील येत आहे, एक तेरी तो एक मेरी थोडंसं चित्र इथं पाहायला मिळत आहे, पहिल्या बॉलवरती आपण बघतोय तर षटकार, दुसऱ्या बॉलवरती आपण बघितलं असेल तर खेळाडू माघारी परततोय, विकेटचं पतन देखील केलं जात आहे, तर दोन बॉलच्या माध्यमातून आपण बघितली असेल तर अजूनपर्यंत धावा मात्र इथे आपण बघतोय तर त्या म्हणजे 6 धावा इथं घेतलेत, अप्पा म्हणजेच कैलास शिर्के यावेळेस सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती, इथे आपण बघितलं असेल तर अप्पाला एक चांगला गोलंदाज आहे, 42 धावांचं आव्हान उद्दिष्ट संघ घेऊन उतरलाय तो, म्हणजेच इथं पाहिलं गेलं तर एक मोठा संघ आहे, रत्नागिरीतील खूप मोठं नाव आहे आणि त्या माध्यमातून आपण बघतोय तर जयभेरी मुरुगवाडा संघ देखील इथं पाहायला देखील जातोय, मसोबा चषक 2022-23 पर्व वर्ष यावेळेचं, पुन्हा एकदा अप्पा शिर्के खोदून फटका खेळलाय, नेच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, इथे आपण बघितलं असेल तर बॉल आपण बघितलाय तर चेंडू सी मार रेषा पार, यावेळेस फरार 4 धावेंसाठीचा मसोबा चषक ब्रँडेड स्ट्रोक चौकार, 4 धावा घेतलेत, टोटल संघाची धावसंख्या इथे होते ती म्हणजेच 10, एक षटकार एक चौकार, धावसंख्या इथे आपण बघतोय ती म्हणजेच 10, अप्पा शिर्केला थोडंसं आपण बघतोय तर पॉवर प्लेचं षटक थोडंसं महागडं ठरतंय, विकेटचं देखील मोठ्या पतन केलंय, परंतु इथे कमबॅक करावं लागेल, तुम्हाला परत सामन्यामध्ये यावं लागेल, पुन्हा एकदा अप्पा शिर्के यावेळेस सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरून, इथे बघितलं असेल हो काय गोलंदाजी केली बघा, इथे मात्र आपण बघतोय तर स्वानंद शिवलकर थोडासा विचार करेल खेळताना देखील आपण बघतोय, तर एक चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय, चौकार भेटल्यानंतर आपण बघतोय तर पुन्हा एकदा विकेटच्या प्रतीक्षेमध्ये संघ आहे, तर 10 धावसंख्या इथे अजूनपर्यंत नोंद केली जाते, अजूनही 2 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत पहिल्या षटकातील, अप्पा म्हणजेच कैलास शिर्के यावेळेस आपण बघितलं असेल तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय, बैठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण बघितलं असेल तर बॉल इथं जाऊन ट्रॅव्हल होतोय, इथे आपण बघितलं असेल तर थ्रो थोडासा चुकीचा केला जातोय, बॉल देखील इथे आपण बघितलं असेल तर फेकी करताना थोडीशी चूक देखील केली, तर इथं एक धाव घेतली जाते यावेळेस, मितेश मितवा फलंदाजी मार्कवरती येतोय, या खेळाडूचा आपण विचार केला तर पावस येते एक ट्रॉफीमध्ये मी खेळताना बघितलं होतं, खरोखर चांगली फलंदाजी त्यानं केली होती, खूप षटकार त्याच्या बॅटीतून देखील त्यावेळी देखील पाहिले होते, तोच मितवा यावेळेस आपण बघतोय तो म्हणजेच फलंदाजी मार्कवरती असेल, हो यावेळी देखील फटका देखील सजावलाय, परंतु इतकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे, धावसंख्या इथे आपण बघतोय तर एका धावेने संघाची धावसंख्या इथे आपण बघतोय तर ती रेखांकित अंकित स्कोरकार्ड स्कोरबुक आणि धावफलकावरती लिहिली जाते ती म्हणजेच 12 धावसंख्या इथे होते, पहिलं षटक संपवलंय 12 धावा इथे जमवलेत, तर येणारे चेंडू आपण बघतोय तर शिल्लक असतील ते म्हणजेच 18 म्हणजेच 3 षटकं आणि धावसंख्या इथे आपण बघतोय ती हवी आहे म्हणजेच 30 म्हणजेच 10 रन रेट असेल सरासरी, त्याप्रमाणे तुम्हाला देखील खेळायचं आहे, तुमची धावसंख्या इथे देखील तुम्हाला सजवायची आहे, दोन्ही संघाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस कधी धाडस करत नाही, कारण या जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत, इथं तुमच्या हिंमतीला तुमची किंमत इथं निश्चितपणानं दाद देईल, इथं तुम्हाला तुमची हिंमत जर तुमच्यामध्ये असेल तर निश्चित तुम्हाला किंमत निश्चित तुमची वाढेल, तर याप्रमाणे आपण बघतोय तर गोलंदाजी मार्कवरती साहिल गोलंदाजी मार्कवरती इथं आपण बघतोय तर ओव्हर नंबर 2 दुसरं षटक त्याच्या हातामध्ये दिलं जात आहे तो म्हणजेच साहिल, तर मितवा इथे आपण बघतोय बॅट ठोठावून निश्चित आव्हान करतोय,
यावेळी जोरदार फटका आहे. इथे मात्र आपण बघतोय बॉल इथे आपण बघितला असेल तर चेंडू सी मार रेषा पार यावेळी फरार षटकार सहा धावांनी. संघाची धावसंख्या इथे आपण बघतोय 18 धावसंख्या इथे आपण बघतोय. जम्पिंग स्कोर साहिलचं आल्या आल्या स्वागत केलंय ते म्हणजेच मितेश यांनी. गोलंदाजीवरती आपण बघतोय तर एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगलं कमबॅक करावं लागेल संघासाठी. इथं देखील आपण पुन्यांदा इथं पाहिलं जातं यावेळी देखील असेल जोरदार फटका देखील खेळाय फट आहे ताकद आहे नजाकत आहे. यावेळी देखील चेंडू आपण बघतोय तो चेंडू सीमा रेषा पार इथं देखील फरार चौकार बॅक टू बॅक आपण बघतोय एक षटकार त्यानंतर चौकार. खरोखर मितेश आपल्या लईमध्ये खेळताना देखील पाहायला मिळतोय. टोटल धावसंख्येचा विचार केला तर ती होते म्हणजेच 22 धावसंख्या इथे आपण बघतोय. तर खूप पिछाडीवर संघाला ठेवलं जात आहे ते म्हणजेच 20 धावसंख्येची अजूनही गरज आहे. त्यानंतर आपण बघतोय तर मितेश मितवा हार्ड हिटर बल्लेबाज आहे खूप मोठा अडसड आहे त्याला देखील दूर करावं लागेल संघाला जर जिंकायचं असेल तर. एचपी स्पोर्ट्स संघ यावेळेस पुन्हा एकदा इथं देखील आपण बघतोय पुन्यांदा आपण बघितलं असेल तर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. जोरदार फटका फिरवण्याचा प्रयत्न देखील केलाय परंतु अपयशी ठरलाय. थोडासा स्लो ओव्हर बॉल देखील फेकी केलाय. मिश्रित गोलंदाजी इथं केली जाते ती म्हणजे साहिलच्या माध्यमातून वारंवार आपण इथं बघतोय. चांगली गोलंदाजी इथं करताना देखील प्रत्येक खेळाडू देखील पाहत असतो आपण. 22 धावसंख्येवरती संघाला देखील या बॉल नंतर रोखलाय. यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा मितेश थोडासा बॅकफूटला गेलाय. इथे मात्र आपण बघतोय आप्पा शिर्केच्या हातामध्ये इथं झेल दिला जातोय. विकेटचं पतन केलं जात आहे इथे आपण बघितलं जाईल तर एक मोठ्या विकेटचं पतन इथे मितवाच्या माध्यमातून केलं जात आहे. फलंदाज इथे आपण बघतोय तर पाद केला जातोय. गणेश यावेळेस आपण बघतोय तर गणेश इथे येतोय तर म्हणजेच ऑन स्ट्रायकिंग एंड वरती जाऊन थांबेल. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल तर स्वानंद शिवलकर असेल. तर साहिलच्या माध्यमातून आपण बघितलंय तर एक विकेटचं पतन देखील केलंय. चांगली गोलंदाजी आहे कमबॅक संघाला देखील घेऊन येतोय. त्यानंतर आपण बघितलं असेल तर इथे वारंवार आपण बघतोय तर अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल. क्रिकेट एक अनिश्चित खेळ आहे आणि अनिश्चित खेळाकडे आपण बघितलं तर खरोखर विजयी कोणता संघ घेईल सांगू शकत नाही आहे. अजूनही आपण इथे बघतोय तर विजयाच्या माध्यमातून यावेळेस पुन्यांदा आपण बघितलंय तर थोडासा स्लोवर बॉल देखील केलाय. निर्धाव चेंडू इथं बघितलं जात आहे तर निर्धाव चेंडू इथं फेकी केला जातोय. तर एक टॉट बॉलच्या माध्यमातून तर 22 धावांवरती संघाला अजून देखील रोखलं जात आहे. अजूनही एक चेंडू शेष शिल्लक बाकी आहे. बघा काय धावसंख्या इथे रोखली जाते. बघा कोणता संघ जिंकेल निश्चितपणे सांगू शकत नाही कारण अजूनही सामना आपण बघतोय तर खूप हाय व्होल्टेज सामना आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आपण इथे बघतोय ओहो इथे मात्र थोडंसं मिसप्रिंट केलंय. त्यानंतर आपण बघतोय बॉल ट्रॅव्हल केला जातोय. बॉल सीमा रेषा पार व्हाईट घोषित केलाय चौकार 2200 रुपयामध्ये. बघा टोटल इथं आपण बघतोय तर 5 धावा इथं दिल्यात. टर्निंग पॉईंट ठरतोय मॅचचा. साहिलच्या माध्यमातून एक चूक केली आहे परंतु इथं धावसंख्येचा विचार केला तर ती होते म्हणजेच 27 धावा. काय होणार माझ्या भावा सामन्यावरती इथं आपण बघतोय तर प्रत्येक बॉलवरती सामन्याला इथं पकड दिली जाते. येणारे बॉल फक्त आपण बघतोय तर अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक शेष बाकी आहे. तर इथून गण्या पुन्हा एकदा आपण बघतोय गणेशच्या माध्यमातून इथं देखील जोरदार फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु आपण बघितलं असं तर बॅटची काढा घेऊन इथं बॉल आपण बघतोय ट्रॅव्हल होतोय. आपल्यासारख्या बॉलपर्यंत जाऊन पोहोचतोय तोपर्यंत थोडंसं मिसफील्ड केलं जातंय. तर 2 धावा इथं घेतल्या जात आहेत. इथं षटक क्रमांक 3 म्हणजेच तिसरं षटक संपवलंय दुसरं षटक सॉरी. तर इथं धावसंख्येचा विचार केला तर ती होते म्हणजेच 29 धावा. 12 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 12-13 थोडं समीकरण तयार झालंय. 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. यानंतर आपण बघतोय तर सूरज गोलंदाजी मार्गवरती आहे. जादूई गोलंदाजी करावी लागेल मित्रा. एकदा शिल्लक बॉल चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 12 आणि धावा अजूनही शिल्लक हवेत जिंकण्यासाठी हवेत ते म्हणजे 13. स्वानंद शिवलकर इथे आपण बघतोय बॅटची काटा घेऊन
बॉल देखील चांगला खेळवला जातोय, तोपर्यंत बघितला असेल तर लेगच्या दिशेने बॉल इथं फील्ड केला जाईल, फेकिक केला जाईल, तोपर्यंत एक धावेची नोंद इथं केली जाते। त्यानंतर आपण बघतोय तर गणेश स्ट्रायकिंग एंडवरती येऊन थांबतोय, तर सूरज आपण इथे बघतोय तर स्ट्रायकिंग एंडवरती असेल, आपण इथं बघितलं सूरज आपण बघतोय तर इथं गोलंदाजी मार्कवरती, तर स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहिलं असेल तर तो म्हणजेच गणेशला। यावेळेस पुन्यांदा इथं देखील आपण बघतोय जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र खोदून फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, डॉट चेंडू डॉट बॉल इथं फेकी केलाय। 30 धावा इथं नोंद केलेत, प्रत्येक वेळेस आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून असेल। यावेळेला पुन्हांदा आपण इथं बघतोय तो म्हणजे गणेश बॅट टाऊन आव्हान करेल सूरजला, पुन्हा एकदा आपण बघितलं असेल थोडंसं यष्टीरक्षण करताना देखील आपण बघितलं असेल, कुठेतरी कमबॅक करावं लागेल संघाला। अजूनही आपण बघतोय तर धावसंख्या टोटल होते ती म्हणजेच 31 31 31। यावेळेचा स्वानंद शिवलकर स्ट्रायकिंग एंडवरती येऊन थांबतोय, तर सूरज इथं आपण बघतोय श्री मोशोबा चषकच्या माध्यमातून ही स्पर्धा इथं खेळली जाते वारंवार आपण बघतोय, प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी आपण त्या स्पर्धेचं आयोजन केलं बघत असतो। इथे देखील अपील देखील केलं आहे, परंतु निर्धाव चेंडू इथं फेकी केलाय सूरजच्या माध्यमातून, दोन चेंडूंचा खेळ शिल्लक शेष बाकी अजूनही या षटकातील आपण बघतोय, म्हणजे अजूनही 8 चेंडू शिल्लक असतील। तर यावेळेस पुन्यांदा इथे आपण बघतोय तो म्हणजेच इथे मात्र स्वानंद, ओहो इथे देखील आपण बघतोय तर इथं विकेटचं पतन तर निश्चित केलं जात नाहीये, थोडस फसलं असेल तर एक धाव इथं नोंद केली जाते। 32 32 धाव आहे ना, आज चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे, इथे सामना हाय व्होल्टेज होणार, दोन्ही संघांचं इथे इंजिन गरम होणार, इथे आपण बघतोय तर गणेश स्ट्रायकिंग एंड वरती जाऊन पोहोचतोय। यावेळेस आपण बघतोय तर सूरज गोलंदाजी मार्क वरती आहे 32 32। यावेळेस पुन्हा एकदा इथे देखील आपण बघतोय तर सामना देखील खूप मोठा सामना असेल, इथे देखील आपण पाहिलं देखील जात आहे, इथे मात्र दोन्ही संघांचं इंजिन इथे गरम केलं जात आहे। 7 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे, पुढे खेळायचा प्रयत्न आहे, फटका देखील खेळ आडवटीने फटका इथे बॉल ट्रॅव्हल होतोय, जाऊन पोहोचतोय तोपर्यंत, एक धाव घेतली दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न देखील केला जातोय, तर दुसरी धाव देखील घेतली जाते सक्सेस केलं जाते। इथे मात्र विकेटचं पतन होताना गणेशला देखील जीवदान दिलं जातंय, म्हणजे धावसंख्या इथे होती ती म्हणजेच 34 34। सहा बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे, 6 बॉल 8 धावा काय होणार माझ्या भावा। इथे गोलंदाजी मार्ग वरती कोणता गोलंदाज असेल, येणारे बॉल बाकी असतील ते म्हणजेच 6 आणि धावा हव्यात त्या म्हणजेच 8, तर सौरभ गोलंदाजी मार्कवरती आहे। यावेळेस आपण बघतोय तर या सामन्याच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर निश्चितपणानं हा सामना जो संघ जिंकेला निश्चित अंतिम फेरीमध्ये देखील धडक मारू शकतो, खूप मोठी स्पर्धा आहे, या स्पर्धेचं आयोजन देखील चांगल्या प्रकारे केलं जात आहे, नीटनेटकं नियोजन देखणं आयोजनाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय। सुमित शेठ असतील, अशु सावंत असतील, उपेश चव्हाण असतील, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण बघतोय, सन्माननीय अमेय शेठ मसूरकर असतील, श्री विनय शेठ मसूरकर असतील, माजी आमदार बाळासाहेब माने असतील, तसंच माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ही सगळी स्पर्धा आपण बघतोय आयोजन केली जाते। यावेळेस आपण बघतोय बॅटच्या जोरदार टोल देखील घेतलाय, इथे आपण बघित असेल तर इथं 4 धावा इथं घेतल्या जात आहेत, स्वानंद शिवलकर मोक्याच्या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, टोटल धावसंख्या 38 38, 4 धावींची फक्त आवश्यकता असेल। आल्या आल्या आपण बघतोय तर इथे समाचार देखील घेतलाय तो म्हणजेच सौरभ याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून, इथे आपण बघतोय चांगली फलंदाजी आहे, इथे मात्र आपण बघतोय तर स्वानंद शिवलकर विजयाच्या उंबरठ्यावर संघाला नेऊन ठेवतोय, परंतु इथे आपण बघितलं असेल तर सौरभ देखील सामना अजून जिंकला नाही, कारण तीच गोलंदाजी तिथे मात्र पाहायला देखील मिळते का काय घडतंय बिघडतंय, पुन्हा एकदा आपण बघतोय सामन्या दरम्यान सौरभ गोलंदाजी मार्क वरती आहे,
पुन्यांदा आपण बघितलं असेल तर स्लो ओव्हर बॉल फेकी केलाय. इथे मात्र स्वानंद थोडासा मात्र इथं आपण बघतोय तर बॅकफूटला जातोय, जे अजूनही चार बॉल मध्ये चार चेंडूमध्ये चार धावींची आवश्यकता. इथे मात्र आपण पुन्यांदा इथे पाहिलं जाते, यावेळेस जोरदार फटका आहे, चेंडू आपण बघतोय, चेंडू सीमारेषा पार, यावेळेस षटकार विजयी संघ झालाय तो म्हणजेच जयभेरी मुरुगवाडा. त्याचप्रमाणे जो संघ इथं खेळला एचपी स्पोर्ट्स संघ, तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील तर पुढील सामन्यासाठी शुभेच्छा आहेत. जयभेरी मुरुगवाडा संघाला धन्यवाद.